अहमदनगर औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातील विस्तार असलेली विश्वसनीय कोपरगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या QR कोडचा शुभारंभ बँकेचे चेअरमन कैलासचंद भागचंदोळे यांच्या शुभ हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. बँकेचे विद्यमान चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी सांगितले की बँकेचे अमृत महोत्सव वर्ष चालू असून अमृत महोत्सवी वर्षात बँकेने डिजिटल बँकिंग युगाची सुरुवात करून मोबाईल बँकिंग सुविधा गुगल पे फोन पे UPI या सुविधेबरोबरच QR कोड सुविधेचा शुभारंभ सुद्धा केलेला आहे. या प्रसंगी बँकेचे खातेदार विशाल बडजाते, सुशांत घोडके, सतीश उपाध्ये, अमोल सानप, श्रीकांत राठी यांना प्रातिनिधिक स्वरूपात QR कोडचे वाटप करून शुभारंभ करण्यात आला आहे. त्यावेळी उपस्थित खातेदार यांनी सांगितले की आपल्या कोपरगाव पीपल्स बँकेने डिजिटल युगानुसार बदल करून डिजिटल प्रणाली चालू केल्यामुळे बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ झाले असून बँकिंग व्यवहारात करण्याकरिता खातेदारांना आपल्या दुकानातून किंवा घरी बसून व्यवहार करता येणार आहे. या प्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालक कल्पेश शहा, धरमकुमार बागरेजा, सुनील बंब, सत्यन मुंदडा, रवींद्र ठोळे, सुनील बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे, असिस्टंट जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड व बँकेचे कर्मचारी सर्व सेवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुख्य कार्यालयातील संगणक विभाग यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल संगणक विभागाचे प्रमुख श्री चंद्रशेखर व्यास व गणेश काळे यांचा सत्कार करण्यात आला असून सूत्रसंचालन सौ पूजा पापडीवाल यांनी केले आहे. अगदी कोपरगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँक कोपरगाव यांचा QR कोड सुविधेचा शुभारंभ करण्यात आम्हाला आनंद होत आहे आणि ह्या फॅसिलिटीचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मी या निमित्ताने आपणा सर्वांना आवाहन करीत आहे. QR कोडमुळे आपले जे काही ग्राहक असतात त्या ग्राहकांना बँकेत ज्या लोकांचे खाते आणि QR कोड आहेत त्यांच्याकडून ताबडतोब सर्व्हिसेस मिळू शकतात आणि ते तिथं पेमेंट करू शकतात आणि त्यामुळे त्यांचा वेळ जात नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे QR कोड आहे त्यांचाही वेळ जात नाही, त्यांच्याकडे डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्यामुळे क्विक सर्व्हिस त्यांना देते, ग्राहकाचं समाधान होतं, त्यामुळे त्यांचाही धंदा वाढतो, पर्यायाने बँकेला सुद्धा त्यांची सेवा करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे ओव्हरऑल जे आहे हे आपल्या शहराच्या दृष्टीने किंवा तालुक्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त याचा फायदा त्यांना घेता येतो.